विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची. लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर. अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये. श्रोतेहो नमस्कार. ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेत आता आपण ऐकूया गेबर यांच्याविषयी. त्यांचा कार्यकाल होता 721 ते 776. परिसंशोधके साधना केली, निज प्रज्ञा दाविली, योगदाने सजविली, विज्ञानाची दालने. गेबर नामे अरब पर्शियन, करी रसायनी संशोधन, खगोलशास्त्री अभियंता फिजिशियन, अष्टपैलू जाणावा. आंतरविद्याशास्त्रीय अभ्यास, भौतिकीचाही घेई ध्यास, परिरसायन प्रक्रिया खास, त्याने काही शोधिल्या. आम्लांचे करी ऊर्ध्वपातन, हायड्रोक्लोरिक नत्रदोन, कैसे होई स्फटिकीकरण, ॲक्वारेजिया शोधिहा. मध्य पूर्वेमध्ये राजशाही असूनही त्यातील काही खलिफा हे उदारमतवादी होते. धर्माचे पालन करूनही त्यांनी विज्ञान संशोधनाला चालना दिली. त्यामुळेच अनेक शास्त्रज्ञांनी विज्ञान संशोधनात भरीव योगदान दिले. गेबर हे त्याचे चांगले उदाहरण आहे. या शास्त्रज्ञाने खगोलशास्त्राबरोबरच वैद्यकीचाही अभ्यास केला. विशेष म्हणजे त्याचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते. संशोधनाबरोबरच अभिनयाचीही त्याला आवड होती. आज आंतरविद्याशाखीय संशोधनाचा पुरस्कार केला जातो, मात्र गेबर यांनी हा कित्ता अगोदरच गिरवल्याचं दिसतं. त्यांना भौतिक आणि रसायनशास्त्रामध्ये विशेष गती होती. सोने विरघळवण्यासाठी जो द्राव तयार करावा लागतो त्यामध्ये हायड्रोक्लोरिक आणि नत्र या दोन आम्लांचा उपयोग होतो हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांच्या या शोधामुळे सोन्यासारखा धातू विरघळवून त्यावर शुद्धतेची प्रक्रिया करणे सुलभ झाले. श्रोतेहो, सध्याच्या युगात आंतरविद्याशाखीय विज्ञानाचं खूप महत्व आहे, ज्याला आपण इंटरडिसिप्लिनरी सायन्स असंही ओळखतो. गेबर हे त्याच काळात अशा प्रकारचं काम करत होते. आणि इथे जो ॲक्वारेजियाचा उल्लेख झालेला आहे तो आजच्या काळातल्या रसायनशास्त्र प्रयोगशाळांमध्ये अगदी सरसकट वापरला जातो. दोन आम्ल म्हणजेच दोन ॲसिड्स एकत्र करून HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि HNO3 नायट्रिक ॲसिड ही एकत्र करून हे ॲक्वारेजिया बनवलं जातं, अर्थात त्यांचं प्रमाणही ठरलेलं असतं. आणि ह्यात धातू विरघळतो, त्यामुळे काचेच्या नळ्या धातूंचा प्रयोग केल्यानंतर पुन्हा स्वच्छ करण्यासाठी सुद्धा ॲक्वारेजियाचा उपयोग केला जातो. श्रोतेहो, ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेत आत्ता आपण ऐकत होतात गेबर विषयी. ओव्यांमधून आपण गेबर यांचं योगदान जाणून घेतलं आणि काही संकल्पनांचा विस्तारही केला. आजचा भाग आपण ऐकत होतात डॉक्टर दीप्ती सिधये यांच्या आवाजात. धन्यवाद.